राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या एक आक्रमक आणि करारी चेहरा सातत्यानं पाहायला मिळतोय राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विरोधकांकडून होणारा प्रत्येक वार हा चेहरा त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना दिसतो अवघ्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडे पाहिलं जातं तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं पुढं त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला त्यानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या त्यांच्याच माध्यमातून रुपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला दोन हजार पासून पुढची पाच ते सहा वर्ष त्यांनी महिला बचत गटासाठी काम केलं त्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं तिथून रुपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली पुढे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तडका फडकी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली त्यावेळी रुपाली चाकणकर यांना राज्याच्या राजकारणामध्ये स्थान मिळालं आणि पुढे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली सध्या रुपाली चाकणकर चर्चेत आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांना आमदारकीचे वेद लागलेत चाकणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत खरं तर विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे मात्र आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे अशामध्ये रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा नेमकी कुणाला मिळणार हाच खरा प्रश्न आहे आता अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये रुपाली चाकणकर अधिक सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून गेली तीन टर्म भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं सचिन दोडके यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी अवघ्या दोन ते अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता मात्र आता रुपाली चाकणकरांनी या विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय रुपाली चाकणकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती पण स्वतः रुपाली चाकणकरांनी त्या चर्चेचं खंडन केलं होतं आता त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुपाली चाकणकरांना खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देणार का पाहणं कारण दोन हजार एकोणीस नंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलतील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत आता ठाकरेंच्या शिवसेनेची भर पडली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खडक वाचल्याची जागा कुणाच्या वाट्याला जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथून चाकणकरांना उमेदवारी देणार का हे विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल यावर तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका